त्यांनी मला ओळखून सुरुवात केली आहे. त्याच नात्यांनी मुलींची मी मोठी बहीण असल्यामुळे त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आलेली आहे. तर नगरला जाणारे तिथले उमेदवार तिथे माझ्यासाठी माझ्या भेटीसाठी येणार आहेत. त्यामुळे असं करत करत शेवटी माझ्या जिल्ह्यात मी पहिलं पाऊल उद्या दुपारी ठेवेन. माहिती ठेवण्यासाठी तुम्ही काही विशेष प्रयत्न कराल का? मला पक्षाने काही जबाबदारी दिली तर मी सर्व प्रयत्न करेन. नमस्कार सर्व पुण्यात आलेल्या सर्व माध्यमांना माझा नमस्कार. मी लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने लोकसभेची उमेदवार म्हणून बीड जिल्ह्याकडे जात आहे. बीड जिल्ह्यामध्ये जात असताना रस्त्यामध्ये येणाऱ्या प्रत्येक मतदारसंघात, म्हणजे पुणे तिथे काय होणे, कारण पुणे हे पुण्यनगरी ही आपली सांस्कृतिक राजधानी, शैक्षणिक राजधानी महाराष्ट्राची आहे. आणि या पुण्याचा उमेदवार माझ्या युवा मोर्चातील माझे सहकारी मुंडे साहेबांच्या अत्यंत जवळचे मुरली मोहोळ आहेत, म्हणून मी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी खास आलेली आहे. यानंतर मी नगरमध्ये जाणार आहे. रस्त्यामध्ये जागोजागी मुंडे साहेबांवर प्रेम करणारे, माझ्यावर प्रेम करणारे लोक थांबलेले आहेत. त्यांचे सत्कार, त्यांच्या शुभेच्छा, त्यांचे आशीर्वाद स्वीकारत स्वीकारत मी पुढे जाणार आहे. आज माझ्या दिवसाची सुरुवात आमच्या माधुरीताईंनी मला ओवाळलं, कारण त्या ज्या मोठ्या भगिनी आहेत त्यांनी मला ओवाळून सुरुवात केली आहे. त्याच नात्याने मुलींची मी मोठी बहीण असल्यामुळे त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आलेली आहे. मी मनापासून त्यांना शुभेच्छा देते. ईश्वर करो त्यांना मोठा विजय प्राप्त हो. आणि या पुण्याच्या सेवेसाठी एक हक्काचा खासदार म्हणून त्यांनी दिल्लीमध्ये जावं यासाठी मी त्यांना शुभेच्छा देते. त्याच्यानंतर नगरला जाणारे तिथले उमेदवार तिथे माझ्यासाठी माझ्या भेटीसाठी येणार आहेत. त्यामुळे असं करत करत शेवटी माझ्या जिल्ह्यात मी पहिलं पाऊल उद्या दुपारी ठेवेन असा माझा निर्णय आहे, असा माझा कार्यक्रम आहे. आता तुम्ही विचारा, निवेदन काही नाही. ताई सीट शेयरिंग कब तक डिक्लेअर होगी? महायुति की अब तक नहीं आ पाया है सामने, एक और सीटों पे लड़ रहा है. आता मराठी संपोत है तुम्हें पहले मैं हिंदी में बोल दीजिए फिर आप. ताई जो सवाल हिंदी में है उसका हिंदी में. मैं आज मेरे चुनाव क्षेत्र में जा रही हूँ लोकसभा की उम्मीदवार के नाते. मैं अपने चुनाव क्षेत्र में जाते हुए जो भी चुनाव क्षेत्र मैं क्रॉस करने जा रही हूँ वहाँ के उम्मीदवारों को शुभकामनाएं और नाते से बड़ी बहन होने के नाते शुभ आशीर्वाद देने मैं आज पुण्य नगरी में आई हूँ. मुरली मोहोळ इन्होंने मेरे साथ युवा मोर्चा में साथ में हमने काम किया है, मुंडे जी के साथ काम किया, उनके लाडले थे और आज मैं उनको शुभकामनाएं देने आई हूँ. मेरे साथ हमारी नेता माधुरी निसार और सारे कार्यकर्ता उनके कार्यालय में आज आए हैं. इसके बाद मैं नगर में जाऊँगी और वहाँ के उम्मीदवार भी वहाँ मुझे मिलेंगे. ऐसे करते करते मैं उम्मीदवार के नाते, एक लोकसभा के उम्मीदवार के नाते पहला कदम भीड़ में रखने जा रही हूँ. बीड जिल्हा हा अत्यंत उधारलेला जिल्हा आहे. बीड जिल्ह्याने आत्तापर्यंत वेगवेगळ्या समाजाचे खासदार निवडून दिलेले आहेत, म्हणजे अगदी मायनॉरिटीमधले खासदार निवडून दिले. वोट बँकचं पॉलिटिक्स बाहेरून बघणाऱ्याला जरी वाटलं तरी बीड जिल्हा बीड जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीने मतदान करत असतो. 22 वर्ष मी राजकारणात काम करत आहे. मी बीड जिल्ह्याची पालकमंत्री म्हणून काम केलेलं आहे आणि त्या नात्याने प्रत्येक गावाशी, प्रत्येक जाती धर्म समाजाशी माझा समन्वय आणि संबंध आलेला आहे. माझ्या विषयी कोणाच्याही मनात कुठलीही कटुता नाही, कुणाला कटुता वाटेल असं कधीही मी माझ्या राजकीय जीवनात वागलेली नाही. सर्वसमावेशक असं माझं धोरण राहिल्यामुळे निवडणूक असेल तर मी समोरच्या उमेदवाराला, समोरच्या पक्षाचा उमेदवार म्हणूनच पाहते. मी त्याला कोणत्या जातीचा उमेदवार म्हणून कधी पाहत नाही आणि तेही नाही पाहणार अशी अपेक्षा ठेवते. महायुतीमध्ये एक प्रकारे वादाबाजी शिवसंग्राम असू द्या किंवा तुमचे मोठे बंधू ज्या ते म्हणतात महादेव जानकर, ते पण आता आघाडीकडे जायचं म्हणतायत, तर याचा परिणाम काही संभवत नाही का? या परिणामांची नक्कीच जे काही चर्चा आहे ती कोर कमिटीतून आणि सर्व
नेते करतील आणि ते प्रयत्न करतील शेवटपर्यंत याच्यामध्ये काय करता येईल. आता सध्या मी उमेदवार असल्यामुळे संपूर्णतः माझ्या उमेदवारीकडे माझं लक्ष आहे. माहिती ठेवण्यासाठी तुम्ही काही विशेष प्रयत्न कराल का? मला पक्षाने काही जबाबदारी दिली तर मी सर्व प्रयत्न करेन. चंद्रकांत पाटील म्हणाले की तुमचे मोठे बंधू आहेत, पंकज मुंडे पाहून घेतील जानकरांचे. तर त्यांनी माझ्यावर जो विश्वास दाखवला त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. आणि जानकर साहेब म्हणतात माझी बहीण हुशार झाली आहे, आता मला तिला कळतं मला कुठं थांबवायचं कुठं नाही थांबवायचं. मी आता थोडीच हुशार झाले, मी आधीच हुशार आहे. काय थांबवणार की नाही? आधी मी सध्या लोकसभेच्या उमेदवारीकडे पूर्णतः लक्ष दिलंय. राज्याच्या जबाबदाऱ्या राज्याच्या नेत्यांच्या खांद्यावर आहेत, ते त्याला व्यवस्थितपणे हाताळतील अशी माझी अपेक्षा आहे. या पक्षाची जास्तीत जास्त ताकद वाढावी यासाठी सगळेजण योगदान देतील. मी आता जास्त ताकदीने निवडून येण्याकडे माझं लक्ष तुमची गरज लागणार आहे प्रचारासाठी, म्हणून तिथे तुल्यबळ उमेदवार दिला जाणार आहे. चर्चा सगळी सुरू आहे. काय काय बीड मध्ये तुम्हाला अडकून ठेवण्यासाठी शरद पवार गटाकडनं तुल्यबळ उमेदवार दिला जातोय तुम्हाला तिथे अडकवण्यासाठी, कारण इतर राज्यात तुम्हाला फिरता येऊ नये. हे निवडणूक आहे ना माझ्यासाठी नवीन नाही. 2004 पासून मी काम करते आणि मला वाटतं ही 5वी लोकसभा निवडणूक आहे. मला आठवतं 17 वर्षाची मी पहिल्यांदा होते जेव्हा मी लोकसभेच्या प्रचारासाठी तेव्हाच्या खासदार रजनीताईंबरोबर प्रचार केला होता. त्याच्यामुळं खासदारकीमध्ये मला निवडून येण्यासाठी ते विरोधक उमेदवार देतील अशी अपेक्षा करणं हे लोकशाहीमध्ये गंमत वाटण्यासारखं आहे. मला किंवा कोणत्याही उमेदवाराला आता मुरली मोहोळांच्या विरोधात उमेदवार कशासाठी दिला जाईल? त्यांना निवडून आणण्यासाठी थोडीच देता येईल. ते त्यांच्या पक्षाचे ताकदवर उमेदवार देतील, त्यांच्या पक्षात नसतील तर घेतील. त्यामुळं त्यांनी जे करतायत त्याच्याकडे कुठल्याही प्रकारे चुकीचा कटाक्ष टाकण्याची मला आवश्यकता नाही. माझ्या विकासाच्या कामांवर आणि माझ्या लोकांच्या संबंधांवर आणि लोकांचा माझ्या जो विश्वास आहे त्याच्यावर संपूर्णतः माझी उमेदवारी ही मला पुढे न्यायची आहे.